नमस्कार, आतीज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत उदाहरण संग्रह 10. यामध्ये एकूण 4 गणिते आहेत. ही चारही गणिते इयत्ता 4थीच्या अभ्यासक्रमावर आधारित उजळणी संबंधात आहेत. 10,000 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी कशी करायची हे आपण इयत्ता 4थीमध्ये शिकलेलो आहोत, त्यावर आधारितच ही उदाहरणे आहेत. चला तर मग सोडवूया उदाहरण संग्रह 10. प्रश्न आहे वजाबाकी करा. त्यातला पहिला प्रश्न आहे 64,293 वजा 28,547. वहीमध्ये मी या पद्धतीने रकाणे आखून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण गणिते सोडवणार आहोत. पहिलं गणित आपण या ठिकाणी मांडून घेऊया. 64,293 वजा 28,547. आता या ठिकाणी पहा, तीनामधून आपल्याला 7 वजा करता येणार नाहीत, त्यामुळे आपण दशकाकडून एक हातचा घेणार आहोत. 9 दशकामधून 1 दशक गेल्यानंतर या ठिकाणी उरणार आहेत 8 दशक आणि एकक होणार आहेत 13. आता 13मधून 7 गेले, उरले 6. त्यानंतर 8मधून 4 वजा करता येतात आपल्याला, 8 वजा 4, उत्तर आले 4. 2मधून 5 वजा करता येणार नाहीत, त्यामुळे आपण काय करणार आहोत, 4कडून 1 हातचा घेणार आहोत. या ठिकाणी झाले 3000 आणि शतक झाले आता 12. 12मधून 5 गेले, उरले 7. 3मधून 8 जात नाहीत, त्यामुळे आपण 6कडून 1 हातचा घेणार आहोत. या ठिकाणी उरणार आहेत 5 10,000 आणि हजारस्थानी होणार आहेत आता 13,000. 13 वजा 8, उरले 5. 5मधून 2 वजा केल्यानंतर उत्तर येतं 3. तर या ठिकाणी वजाबाकी आलेली आहे 35,746. त्यानंतर आपण दुसरं गणित पाहणार आहोत. दुसरं गणित आहे 37,058 वजा 23,469. या ठिकाणी 8मधून आपल्याला 9 वजा करता येत नाहीत, त्यामुळे आपण 5कडून 1 हातचा घेणार आहोत. या ठिकाणी उरले 4 आणि एकक झाले 18. 18 वजा 9, उरले 9. 4मधून 6 वजा करता येत नाहीत, त्यामुळे आपण 7कडून 1 हातचा घेणार आहोत. या ठिकाणी 0 असल्यामुळे इथे झाले 6. शतकस्थानी झाले आता 10. 10मधून 1 हातचा घेतला, राहिले 9 आणि तो हातचा आपण दशकस्थानी मांडणार आहोत. 14 वजा 6, उरले 8. 9मधून 4 गेले, उरले 5. 6मधून 3 गेले, उरले 3. 3मधून 2 गेले, उरला 1. या ठिकाणी वजाबाकी आलेली आहे 13,589. त्यानंतर आपण तिसरं गणित पाहणार आहोत. तिसरं गणित आहे 71,540 वजा 58,628. वजाबाकी करूया. 71,540 वजा 58,628. 0मधून 8 वजा करता येत नाहीत, त्यामुळे आपण दशकस्थानच्या 4कडून 1 हातचा घेणार आहोत. इथं राहिले 3 आणि एकक स्थानी आता झालेले आहेत 10. 10 वजा 8, उरले 2. 3मधून 2 गेले, उरला 1. 5मधून 6 वजा करता येत नाहीत, त्यामुळे हजारस्थानकडून आपण 1 हातचा घेणार आहोत. इथं राहिले 0 आणि या ठिकाणी झाले 15. शतक झाले 15. 15 वजा 6, उरले 9.
या ठिकाणी शून्यामधून 8 वजा करता येत नाही, त्यामुळे 10,000 कडच्या 7 कडून आपण एक हातचा घेणार आहोत. इथे राहिले 6 आणि या ठिकाणी झाले 10. 10 वजा 8 उरले 2. 6 मधून 5 गेले, उरला 1. वजाबाकी आलेली आहे 12,912. त्यानंतर आपण चौथं गणित पाहणार आहोत. चौथं गणित आहे 50,432 वजा 48,647. मांडून घेऊया. 50,432 वजा 48,647. या ठिकाणी 2 एककामधून 7 एकक आपल्याला वजा करता येणार नाहीत, म्हणून आपण दशक स्थानच्या 3 कडून 1 हातचे घेणार आहोत. या ठिकाणी राहिले 2 आणि 1 एकक झालेले आहेत आता 12. 12 वजा 7 उरले 5. 2 मधून 4 वजा करता येणार नाहीत, त्यामुळे 1 हातचा घेऊया. इथं राहिले 3 आणि या ठिकाणी दशक झाले 12. 12 वजा 4 उरले 8. 3 मधून 6 वजा करता येत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी 0 असल्याने आपण 10,000 स्थानाकडून 1 हातचा घेणार आहोत. या ठिकाणी झाले 4 10,000 आणि 1,000 स्थानी झाले 10. आता ह्या 10 कडून आपण 1 हातचा घेऊया. इथं उरले 9 आणि हा हातचा आपण शतक स्थानी मांडणार आहोत. झाले 13. 13 मधून 6 गेले, उरले 7. 9 मधून 8 गेले, उरला 1 आणि 4 मधून 4 गेले, उरला 0. या ठिकाणी वजाबाकी आलेली आहे 1785. अशा पद्धतीने आपण उदाहरण संग्रह 10 सोडवून पूर्ण केलेला आहे. या प्रकारची गणिते आपण इयत्ता 4 मध्ये सोडवलेली आहेत. 5 अंकी संख्यांची वजाबाकी करण्यास आपण शिकलेलो आहोत, त्याची आत्ताच आपण उजळणी केलेली आहे. त्याच पद्धतीने आपण अधिक अंकी संख्यांची वजाबाकी कशी करायची हे पुढील व्हिडिओमधून पाहणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.